आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संत कालीचरण महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायपूरमधल्या धर्मसंसदेमध्ये चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या चिथावणीखोर भाषणाबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांच्या तक्रारीनंतर छत्तीसगडमधल्या रायपूरमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. आणि ज्या विखारी भाषणामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे ते कालीचरण महाराज यांनी धर्मसंसदेमध्ये केलेलं भाषण नेमकं काय होतं तेही बघूयात. हमारे सामने कब्जाया उन्होंने राजनीति के द्वारा कब्जाया और महा मोहनदास करमचंद गांधी ने सत्यानाश दिया. उन नाथुराम गोड़से जी को नमस्कार है. मार डाला वह को. काली देखो ऑपरेशन करना बहुत जरूरी होता है. ये फोड़े फुंसियों का नहीं तो ये कैंसर बन जाते हैं. वादामध्ये येण्याची कालीचरण महाराज यांची ही पहिली वेळ नाही आहे. या अगोदर सुद्धा अनेक वादांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांची नेमकी ओळख काय राहिलेली आहे तीही बघूयात. कालीचरण यांचं मूळ नाव अभिजित धनंजय सरागस आहे. अकोल्यामधल्या शिवाजीनगर भागामध्ये ते राहतात. अध्यात्माकडे ओढा असल्यामुळं 8वी इयत्तेमध्ये शिक्षण सोडलं आणि त्यानंतर हरिद्वारमध्ये दीक्षा घेतली. कालीभक्त म्हणून कालीचरण महाराज हे नाव त्यांनी धारण केलं. 2017 अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत मध्ये सुद्धा ते उतरले मात्र पराभूत झाले. महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानं चर्चेत आलेल्या कालीचरण महाराजांच्या विरोधात आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा सुरू उमटले. कालीचरण महाराज यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. रायपूरमधल्या धर्मसंसदेमध्ये चिथावणीखोर भाषण केलेल्या कालीचरण यांच्यावर सगळ्या स्तरांमधनं सध्या टीका होतीय. रायपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी तक्रार केली आणि पहिला गुन्हा नोंदवण्यात आलाय. आणि आज जेव्हा विधानसभेमध्ये हा मुद्दा चर्चेला आला त्यावेळेस कोणकोणत्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी मागणी काय काय केली आहे तीही बघूयात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ करण्याचा कोणाला अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तो व्यक्ती आपल्या राज्यातला अकोल्यातला निवासी आहे. आमची मागणी आहे की राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना या महाराष्ट्रामध्ये अटक केली पाहिजे. महात्मा गांधी यांना शिवीगाळ कोणी करत असेल तर या देशातल्या 100 कोटीपेक्षा जास्त लोक हे अपमान कधीही सहन करणार नाही. त्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी मी या सदनाच्या माध्यमातून करतोय. हिंदू विचाराच्या महात्मा गांधीला शिवा घालण्याचं पाप जे हिंदूवादी व्यवस्था करते आहे आणि हे पुढच्या काळात अशी डोकं उचलू नये त्यासाठी कडक कारवाई शासनाने करावी. योगायोगानं तो आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे आणि अशा व्यक्तीला तातडीनं पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी ही मागणी आमची आहे. अध्यक्ष महाराज, तुम्ही स्वतः मंत्री आहात, ही जबाबदारी तुमची आहे. नाही नाही नाही, बाकी वेळी आम्ही सामूहिक आणि आता गृहमंत्र्याची जबाबदारी. अध्यक्ष महाराज, या सभागृहाची रीत काय? अध्यक्ष महाराज, खरं तर नवाब मलिकांनी माफी मागितली पाहिजे की या राज्यात महात्मा गांधीचा अवमान झाल्यानंतर सरकार हातावर हात धुवून बसते, हातावर हात धुवून बसते. या सभागृहाची वाट पाहते. 15,000 कोटी रुपये पोलिसांवर खर्च करतोय. अरे मारा ना. अरे या लोकांनी तुम्ही केलं पालन पोषण, तुम्ही पालन पोषण केलं. फालतूच्या गोष्टी करू नका. अध्यक्ष महाराज, का नाही अटक केली? माझा प्रश्न आहे, पोलिसांनी अटक का नाही केली? आणि कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर त्यांच्यावर गुन्हा तर दाखल करण्यात आलेला आहे रायपूरमध्ये. दरम्यान या सगळ्यानंतर कालीचरण यांच्या मूळ गावी एबीपी माझाची टीम पोहोचली. त्यावेळेस त्यांच्या परिवारामधल्या सदस्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही बघूयात. त्यांनी जे विचार व्यक्त केले गांधीजींबद्दल ते सुद्धा नाही, मी काय बातमीच पाहिलेली नाही. खरी अशी बातमी पाहिलेली नाही आणि तुम्हाला माझी याबाबत कोणती प्रतिक्रियाही नाही. आणि जर तुमचं माझं एवढंच मत आहे की तो एक धर्मासाठी चांगलं काम करत आहे.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.